आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यतेच्या काही तत्वांविषयी जाणून घेतलं आज आपण संख्यात्मक पद्धतीने एखाद्या घटनेची संभाव्यता मोजायला शिकणार आहोत राम आणि सोहनने एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला ज्यात फक्त हे दोनच खेळाडू आहेत तुम्ही सांगू शकता का या स्पर्धेत सोहनची जिंकण्याची शक्यता ही किती आहे आपण सहजपणे पन्नास टक्के म्हणू शकतो पण जर मी तुम्हाला म्हणालो की राम आणि सोहनमध्ये आधी अशा पन्नास स्पर्धा झालेल्या आहेत ज्यामध्ये राम सदतीस वेळा आणि सोहन तेरा वेळा जिंकलेला आहे तर तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता का की सोहन जिंकण्याची शक्यता ही पन्नास टक्के आहे नाही मुळात संभाव्यता ही दोन प्रकारची असते प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल और एम्पेरिकल तसेच सैद्धांतिक क्युरेटिकल याच्या आधारे एका घटनेची दोन वेगवेगळी उत्तरं असू शकतात या आणि हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आता एक उदाहरण पाहूया असं समजा संघ ए आणि संघ बी आहे या दोन्ही संघांमध्ये कबड्डीचा सामना होणार आहे खेळाच्या सुरुवातीला आपल्याला दोन्ही संघाच्या मागच्या प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती नाहीये अशा स्थितीत आपल्याला हे भाकीत करायचं असेल की कोणता संघ जिंकेल तर आपण असं म्हणू शकतो की दोघांची जिंकण्याची शक्यता ही पन्नास पन्नास टक्के अशी आहे ह्याला आपण सैद्धांतिक संभाव्यता किंवा थिअरटिकल प्रोबॅबिलिटी असं म्हणू शकतो आता जर असं मानलं की याआधीही दोन्ही संघ वीस सामने खेळलेले आहेत ज्यामध्ये संघ ए बारा सामने जिंकले होते अशा स्थितीत आपण जिंकणाऱ्या संघाचे भाकीत करताना संघ ए ची निवड करू जिथे एखाद्या घटनेचे भाकीत किंवा प्रोबॅबिलिटीची शक्यता आकडेवारीच्या आधारे केली जाते तिला प्रायोगिक संभाव्यता म्हणजेच एक्सपेरिमेंटल प्रोबॅबिलिटी असं म्हणतात जी आपण पीद्वारे दर्शवितो प्रायोगिक संभाव्यता म्हणजे प्रयोगाची संख्या ज्यात घटना घडलेली आहे आणि प्रयोगाची एकूण संख्या देखील यांच्या एवढी आहे चला आता आपण एक उदाहरण पाहूया लुडो खेळताना आपण फासे फेकतो ज्यासाठी आउटकम किंवा सॅम्पल स्पेस ही आहे असे समजा की लुडोचा खेळ संपेपर्यंत फासे चारशे वेळा फेकले गेलेले आहेत आणि आपण पाहिले की एक ते सहा पर्यंतचे अंक इतक्या वेळा आलेले आहेत तर तुम्ही सांगू शकता का की फासे फेकताना एक अंक येण्याची संभाव्यता ही किती असेल इथे प्रयोग फासे फेकण्याचा आहे आपण फासे एकूण चारशे वेळा फेकले गेलेले आहेत त्यामुळे प्रयोगाची संख्या एकूण चारशे अशी असेल इच्छित घटना म्हणजे डिझायर्ड इव्हेंट आहे एक हा अंक आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये चारशे वेळा फासे फेकल्या गेल्यानंतर शहाण्णव वेळा एक ही संख्या आलेली आहे त्यामुळे या प्रयोगाची संख्या ज्यात प्रत्यक्ष घटना घडली घट आहे ती शहाण्णव असेल आता प्रायोगिक संभाव्यतेच्या सूत्रात सर्व मूल्ये मांडून सोडवले तर एक अंक येण्याची संभाव्यता आपल्याला शून्य पूर्णांक चोवीस एवढी मिळालेली आहे आज या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यतेचे प्रकार तसेच एखाद्या घटनेसाठी प्रायोगिक संभाव्यता शोधणे हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण एखाद्या घटनेसाठी सैद्धांतिक संभाव्यतेचा अभ्यास करू